उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोरेगाव भीमाच्या लढाईतील शहीदांना आदरांजली वाहिली आहे. शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या जनतेच्या सोयी सुविधा आणि सुरक्षेसाठी शासनाने चोख व्यवस्था केली असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही अजित पवार यांनी केलंय. शौर्यस्तंभास भेट देणाऱ्याची संख्या लक्षात घेऊन प्रशासनातर्फे आवश्यक सुविधा तसेच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी उपाययोजना केल्या आहेत. जनतेनंही पोलिसांना सहकार्य करावं, जातीय सलोखा कायम राखावा, आपापसात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही अजित पवार यांनी केलंय. हे नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचा, भरभराटीचा जावं अशा प्रकारच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. अनेक वर्षापासूनची एक परंपरा आहे आणि त्याच्यामध्ये कोरेगाव भीमाच्या लढाईमध्ये ज्या शूरवीरांनी, शूरवीरांचा आपण इथं शौर्य स्तंभ त्या ठिकाणी उभा केलेला आहे, त्याला एक वेगळ्या प्रकारचा इतिहास आहे आणि तिथं अभिवादन करण्याच्याकरता आज रात्रीपासून किंवा पहाटेपासून अनेक लोक येत असतात. मी सुरुवातीला महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेच्या वतीनं, ह्या सर्व जनतेच्या वतीनं इथल्या शौर्यस्तंभाला त्या ठिकाणी अभिवादन करतो. मधी काही घटना घडल्या होत्या परंतु सरकार त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची काळजी घेत आहे. आज देखील सरकारने, पोलिसांनी बंदोबस्त अतिशय व्यवस्थितपणे ठेवलेला आहे. माझं ह्या निमित्तानं नागरिकांना आवाहन आहे की अनेक नागरिक भक्तीनं किंवा जे काही शौर्य शूरवीरांनी दाखवलेलं आहे त्यांना त्यांची आठवण ठेवण्याच्याकरता ह्या शौर्य